तुमच्या शहरात जी ट्वेंटीचे बॅनर पोस्टर लागले असतील जी ट्वेंटीसाठी तुमचं शहर सजलं असेल ठिकठिकाणी लाईटिंग असेल देशाची राजधानी नवी दिल्ली सुद्धा सजली असून इथं दोन दिवस बंद असणार असल्याचंही बोललं जातं कारण येत्या नऊ आणि दहा सप्टेंबरला नवी दिल्लीत अठरावी जी ट्वेंटीची शिखर परिषद होते या जी ट्वेंटीमध्ये मध्ये असणाऱ्या ताकदवान राष्ट्रांचे बडे नेते भारतात येणार आहेत पण जी ट्वेंटी म्हणजे नेमकं काय त्याचा मुख्य उद्देश नेमका काय हेच आपण पुढील काही मिनिटात समजून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत मुळात जी ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी विकसित आणि विकसनशील वीस देशांचा समावेश असतो यामध्ये भारतासोबत अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी इंडोनेशिया इटली जपान दक्षिण कोरिया मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका तुर्की ब्रिटन अमेरिका आणि युरोपियन युनियन अशा वीस देशांचा समावेश आहे पण या वीस देश आधीपासूनच या ग्रुपमध्ये होते का तर नाही जी ट्वेंटीची सुरुवात ही मुळातच जी सेवन राष्ट्रगटाच्या प्रेरणेतून झाली त्याचं झालं असं so, एकोणीशे सत्तर साली आलेल्या तेलाच्या संकटानंतर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये जी सेवन या राष्ट्रगटाची स्थापना झाली सुरुवातीला फ्रान्स वेस्ट जर्मनी जापान इटली युनायटेड किंगडम आणि यु एस या देशांचा यामध्ये समावेश होता त्यानंतर एकोणीसशे साली कॅनडा ही या जी सेवन राष्ट्रगटासोबत आला सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर असे एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे एकोणीशे सत्त्याण्णव साली पूर्व आशियात आलेल्या आर्थिक संकटांमुळे अनेक देशांना फटका बसला हेच लोन पुढे लॅटिन अमेरिकेपर्यंत पोहोचले याच पार्श्वभूमीवर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली जी ट्वेंटीची पहिली आवृत्ती म्हणजे जी ट्वेंटी ची स्थापना झाली सुरुवातीला फक्त एक बैठक घ्यायची ठरलं असताना एकोणीशे नव्याण्णवच्या सुरुवातीला जागतिक अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी तब्बल तेहत्तीस सदस्यांसह दोन बैठकात बोलवण्यात आलं G22 G33 ची काई काई देशान जी ट्वेंटी टू आणि जी थर्टी थ्रीची स्थापना होण्यात काही समस्या आल्या काही देशांमध्ये असंतोष निर्माण झाला त्यानंतर एकोणीशे नव्याण्णवच्या शेवटी जी ट्वेंटी हा राष्ट्रगट उद्या आला जी ट्वेंटी हा राष्ट्रगट तयार झाल्यानंतर या देशांच्या अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नरच एकत्र येऊन चर्चा करायचे दोन हजार पर्यंत चर्चेसाठी हीच पद्धती वापरण्यात आली पण दोन हजार आठच्या आर्थिक देशांचे राष्ट्रप्रमुख दर वर्षातून एकदा जी ट्वेंटी राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले हीच परिषद नऊ आणि दहा सप्टेंबरला भारतात होते त्यासाठी अमेरिकेसह शक्तिशाली देशांचे प्रमुख भारतात येणार आहेत पण चीन आणि रशियाचे प्रमुख येणार नसल्याची माहिती आहे पण या जी ट्वेंटीचा उद्देश नेमका काय तर जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा या परिषदेमागील हेतू असतो या देशांशिवाय संयुक्त राष्ट्रे जागतिक आरोग्य संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसेच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात यंदा पाहुणे म्हणून बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अलसिसी मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण कुमार जगन्नाथ नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट याशिवाय नायजेरिया ओमान सिंगापूर स्पेन युएई चे राष्ट्राध्यक्ष पाहुणे म्हणून जी ट्वेंटीसाठी भारतात येणार आहे हा जी ट्वेंटी ग्रुप महत्वाचा काय आहे यावर एक नजर टाकूया महत्वाचं म्हणजे जगातील साठ टक्के लोकसंख्या या जी ट्वेंटी देशांमध्ये राहते जगातील अर्थव्यवस्था आणि पंच्याहत्तर त्याचे जागतिक पातळीवर उमटणारे पडसाद हे फार महत्वाचे असतात त्यामुळे या राष्ट्रगटाच्या परिषदांमध्ये होणारे काम अतिशय महत्वाचे ठरते खास करून विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेणे आणि जगाच्या अर्थ स्थिरता देण्याच्या अनुषंगानं घेणं देशाचं लक्ष असतं सध्या भारताकडे जी ट्वेंटीचे अध्यक्षपद आहे परिषद होते त्यामुळे जी ट्वेंटी नेमका काय आहे त्याचा उद्देश नेमका काय आहे हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडीओसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद